महामार्गावरती वाहन चालकांना लुटमार करणारी टोळी पकडली आहे. एलसीबीची ही मोठी कारवाई. अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड नगर पुणे लोणी संगमनेर या महामार्गावरती वाहन चालकांना अडवून हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारी सराईत गुन्हेगारीची टोळी पकडून 1,95,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीकडनं रस्ता लुटीचे 7 गुन्हे उघडकीस आलेत. ही महत्वाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रेय घवाने मनोहर गोसावी पोलीस नाईक शंकर लोंढे विशाल दळवी शंकर चौधरी दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने आकाश काळे राहुल सोळंके सागर ससाने रणजित जाधव रोहित एमुल सागर सुलाने पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बेर्डे चालक पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत गावडे बबन बेरड आदीच्या पथकाने ही कारवाई केली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये नगर मनमाड रोड नगर पुणे रोड आणि संगमनेर लोणी या महामार्गावर मोटरसायकल स्वारांना अडवून त्यांची लूट करण्याचे प्रकार घडत होते. त्यामध्ये विशेषतः जे फिर्यादी असायचे त्यांची मोटरसायकल घेऊन येण्याचे प्रकार होते. असे बरेच गुन्हे घडले होते. त्यातील जे राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जास्त प्रमाण होतं, त्यामुळे त्याच्याबाबत विशेष तपास करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांनी दिले होते. त्याप्रमाणे आपण टीम तयार करून याचा शोध घेत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की हे जे काही गुन्हे आहेत तो नितीन मच्छिंद्र माळी वय वर्ष 22 वर्ष हा जो चिंचोरीचा राहणारा आहे राहुरी तालुक्यातील यांनी त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतला असता त्यांनी अशा प्रकारची गुन्हे केल्याचे त्याच्या साथीदारांसह त्याच्या इतर साथीदारांसह त्यांनी आपल्याला केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे आपण या आरोपीसह त्याचे 4 साथीदार म्हणजे एकूण 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले. त्यापैकी एक विधी संघर्ष बालक आहे आणि यांचे अजून 4 जे साथीदार आहेत ते फरार आहेत. तर याच्यामधील जो फरार आहे तो यांचा जो मुख्य जो टोळी प्रमुख आहे तो फरार आहे. या टोळी प्रमुखावर दरोड्याचे जबरी चोरीचे दरोड्याची तयारी असे अतिशय गंभीर स्वरूपाचे साधारणतः 27 गुन्हे दाखल आहेत. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी जे आरोपी आहेत 2 त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपितांकडनं आपण साधारणतः 1,95,000 मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे. आणि त्याप्रमाणे ही जी काही टोळी आहे यांना आपण आता राहुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली आहे आणि आता पुढील तपास सध्या राहुरी पोलीस स्टेशन करत आहे. या आरोपितांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 5 संगमनेर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 आणि सुपा पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 असे जबरी चोरी दरोड्याचे गुन्हे केल्याचे अद्याप निष्पन्न झालेले. आता त्यांना तात्पुरतं आपण राहुरी पोलीस स्टेशनचं स्वाधीन केलेलं आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज 24 अहमदनगर.